10 जानेवारी 2005 साली स्थापन झालेला चॅप्टर सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचं पुण्यातलं पहिलं रोप. सुरुवातीला इन्फॉर्मल मीटिंग्स व्हायच्या, 1 मिनिट इंट्रोडक्शन आणि गप्पा टप्पा असा कार्यक्रम असायचा. शिवाय मेंबरशिप फीस असं काहीही नव्हतं त्यावेळेस. भिडे सर स्वतः खर्च करून चहा पोह्यांचा नाश्ता द्यायचे. बरेच मेंबर्स आले गेले, पण त्यावेळी जे सॅटरडे क्लबला पकडून राहिले त्यापैकी एक म्हणजे सुहास फडणीस सर. सुहास सरांनी भिडे सरांचा मराठी माणसं व्यावसायिक दृष्ट्या जोडण्याची चळवळ अशीच पुढे चालू ठेवली. त्यातूनच पुणे चॅप्टरच्या अंडर सिंहगड चॅप्टर, मग हडपसर चॅप्टर, नंतर कोथरूड चॅप्टर असं करता करता आता 10 चॅप्टर झाले आहेत. क्वचितच एका चॅप्टरनी जेवढ्या चॅप्टर्सचा इनिशिएटिव्ह घेऊन लॉन्च केले असतील, आणि म्हणूनच पुणे चॅप्टरला मदर चॅप्टर ऑफ पुणे रिजन असं म्हटलं जातं. 2005 साली रोवलेल्या त्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. 2005 साली रविराज हॉटेलला मीटिंग्स व्हायच्या. जसजशी मेंबरशिप स्ट्रेंथ वाढायला लागली तसतसे आम्ही मोठ्या हॉटेलमध्ये शिफ्ट होत गेलो. अँड इट बिकेम अ प्राऊड मोमेंट व्हेन वी शिफ्टेड टू हॉटेल प्राईड. आता तर मॅरियट सारख्या 5-स्टार हॉटेलमध्ये मीटिंग्स व्हाव्या हे स्वप्न पाहिलं जात आहे. प्रवास म्हटलं की चढ उतार हे आलेच. काही काळ केवळ 3 मेंबर्स होते, मग 40 पर्यंत गेले, पुन्हा 12 खालीही आले. त्यावेळेला गणेश सरांनी सूत्र हाती घेतली आणि ठरवलं की मेंबर्स काउंट 50 वर न्यायचा, म्हणजेच गोल्डन चॅप्टर करायचा. आणि त्याप्रमाणे सप्टेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रातील किंबहुना पूर्ण सॅटरडे क्लब मधला पहिला गोल्डन चॅप्टर तयार झाला. सर्व मेंबर्सना गोल्डन पिन देखील मिळाली. नंतर काही काळासाठी 50 खाली आलेला आकडा तेव्हा सुहास सरांना काहीसा हदरवून गेला आणि त्यांनी एक प्रकारची आग लागावी म्हणून गोल्डन पिन्स काढून ठेवायला सांगितल्या. आणि तो घाव इतका वर्मी लागला की त्यानंतर जेव्हा परत एकदा 50 आकडा गाठला तेव्हापासून मात्र पुणे चॅप्टर आज तागायत गोल्डन चॅप्टर आहे. डेक्कन चॅप्टर, कॅम्प चॅप्टर असे 2 क्रॉस रिजन चॅप्टर्स लॉन्च केले गेले, पण गोल्डन चॅप्टर मात्र ही विरुद्धावली अजूनही कायम टिकवून आहे. फक्त मेंबरशिप वाढवायची हे एकमेव उद्दिष्ट पुणे चॅप्टरचं कधीच नव्हतं. हायएस्ट डन डील्स अँड बिझनेस टू ऑल हे उद्दिष्ट कायम डोळ्यासमोर ठेवलं गेलं. मग हे साध्य करण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट्स देखील केले आणि त्यातलाच एक इव्हेंट म्हणजे जो माइलस्टोन ठरला आणि बऱ्याच चॅप्टर्सनी, रिजन्सनी, सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट सेल्सनी आत्मसात देखील केला, फॉलो केला गेला, तो म्हणजे भिडे पूल. कोर टीम सकट निम्म्यापेक्षा जास्त मेंबर्सनी एकत्र येऊन इतक्या उत्तम प्रकारे ऑर्गनाइज केला गेलेला भिडे पूल पुन्हा पुणे नाही. ह्या कार्यक्रमातच दुगाडे सरांनी पहिल्या गोल्डन चॅप्टरची अनाउन्समेंट देखील केली आणि 2022-23 या वर्षी 42 कोटींचा बिझनेस केला आणि आत्तापर्यंतच्या सॅटरडे क्लबच्या इतिहासात सर्वात जास्त डन डील्स केलेला चॅप्टर हा किताब देखील मिळाला. सॅटरडे क्लबसाठीही उत्तम नेतृत्व प्रदान केले. सौमित्र खोटीकर आणि रोहित केसकर हे 2 डेप्युटी रिजन हेड प्राप्त झाले, तसेच गणेश चव्हाण सर हे रिजन हेड लाभले आणि डेप्युटी रिजन हेड, रिजन हेड, त्यानंतर डेप्युटी सेक्रेटरी जनरल आणि आता सेक्रेटरी जनरल असे हेड ऑफिसपर्यंत वाटचाल केलेले सुहास फडणीस सर. ही यादी, हे माइलस्टोन्स, ही दैदिप्यमान कारकीर्द अशीच चालू राहील, पण वेळेच्या अभावी हा व्हिडिओ मात्र इथेच थांबावा लागतोय. तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि पुणे चॅप्टरची शोभा अजून वाढवलीत, त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.